वेलकम टू संध्यास कुकिंग शो इन नम्बे तकाचोरी रेसीपी आज अब नमुक पेटर लंच बॉक्स रेसीपी आरी वे रईस कहान अब नमुक नोक इतने पानी मूं टीसपूं वेच चेरते चूड़ीटे नमुक अर टीसपू कड़ग चेरते पोटे अब कड़क पोटी वरटे इन नमक और टीसपूं उपरप चेरत मूपचना अब उपरप चेको लो फ्लैम वेकान श्रद्धि इलेंगे उपरप पेट करीपुर अब ना रईसी टेस्ट मारी उपरप मूत वह नमक और टीसपूं वीत इंजी वेत पड़ी चेरत अब या चष्ण इंजी पड़ी और आरल वेत पड़ी चेरतकोड़ी नमक मूपच अब इंजी वेत मूक नमेल कहीं नमक रू वलमुग मुझे कुछ करीवेपिल चेरत अब चेरती ना मिक्स अब इंजी वेत उपरप ना रईसलिंग कहान नेस्ट नील इन नमक तक चेरत पुत रू वलिय तक चेरत ना पुत तक एड़कान श्रद्धि इन नमक तक ना वंद उड़ी वरण अब नमक मिक्स अंतम नमक रू पचमुग् पटते चेरत अद चेरत मिक्स अंतम नमक मूड़व वेवच अब अंज मिनट मीडियम फ्लैम वच अब ना तक ऐसे वंद कमु तुर नोक अब ना तक ऐसे वंद वन इन ना वंदी मशीपोले वरण अब नमक मिक्स अब इटक कई उड़क ई समय नमक एरी आवश्यक मुलग पड़ी चेरत या टेबिस्पू ना एरीव मुलग पड़ी चेरत अब और काल टीसपू मजल पड़ी चेरत अब नाम रू पचमुग् चेरत अब एरी प्रश्न या चेत अत्र चेरत इन अड्जस्ट चेरत अद चेरती ना मिक्स अब ना तक नाइट वंदी वह इन नमक आवश्यक उपू चेरत ना मिक्स इंप तक वंद ना सूपर वह इन नमक और नालंज टेबिस्पू तेगापा चेरत अद चेक नेस्ट नईस अब तेगापाल चेरती ना मिक्स लो फ्लैम वैच्छे वेम तेगापा चेकान इलेंगे तेगापा पिरीपू अब तेगापा चेको न्लेसन कमें चोरी अब चेत ना मिक्स इन तेगापा चेरका ईर रईस नमुकान पटू तेगापाल वैटी वह नमक रू गरम मसालपड़ी चेरत अब रु पिंज काय पड़ी चेरत अब गरम मसालपड़ी काल टीसपूं वे चेरत कुछ ना मिक्स अब ना मिक् नाडी वन इन नमक चोर चेरत अब या बउल चोरानेड़े यानिवेड़े पोनी रईस अब तक चोर ना पोनी रईस कुर्वा रईस पचरील अब या लेमन रईस पर पचरी चोर समय लेमन रईस आयु इन चोर चयन नमुक फील अब चोर एपड़ चूडा चोर चेरकान श्रद्धि इले चोर मिक्स समय कुे अब चोर उपटा वेविका ना मिक् उपड़ो श्रद्धि उप चेरत ना इक मिक्स अब बिर्याणी रईसल अब बिर्याणी रईसल चलो ना या इंजी वेत अरी चेरत अब ना बिर्याणी रईस इंजी वेत पेस्ट चेरक कुछ टेस्ट वरुद अब ना चोर मीडियम फ्लैम नमुक रूम मूं मिनट वेल वलीच अब या मूड़ वे अब नमक तुर नोक अब ना चोरते वेल वी ना रेडी वन नमक मिक्स नोक अब चोर ना करक्ट पाक कटीटे
ഇനി നമുക്ക് ഇതിലേക്ക് കുറച്ച് മല്ലിയില ചേർത്ത് കൊടുക്കാം. കുറച്ച് കറിവേപ്പിലയും കൂടി ചേർത്ത് കൊടുക്കാം. എന്നിട്ട് നന്നായിട്ട് മിക്സ് ചെയ്തെടുക്കാം. അപ്പോൾ നല്ല ടേസ്റ്റി ആയിട്ട് തക്കാളി ചോറ് റെഡി ആയിട്ടുണ്ട്. ഒരു പപ്പടം മാത്രം മതി ഇത് കഴിക്കാനായിട്ട്. അച്ചാർ പോലും വേണ്ട, കാരണം തക്കാളിയിൽ തന്നെ ഒരു പുളിയുണ്ട്. അപ്പോൾ പിന്നെ അച്ചാറിൻ്റെ പുളിയും കൂടി ചേരുമ്പോൾ ഒരു സുഖം ഉണ്ടാവില്ല. അപ്പോൾ ഇഷ്ടമുള്ളവർക്ക് കൂട്ടി കഴിക്കാട്ടോ, കുഴപ്പമൊന്നുമില്ല. അപ്പോൾ എല്ലാവരും ഒന്ന് ട്രൈ ചെയ്ത് നോക്കുക. അതുപോലെ തന്നെ റെസിപ്പി ഇഷ്ടമായാൽ ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക, കൂടെ ബെൽ ഐക്കണും ക്ലിക്ക് ചെയ്ത് ഓൾ ഓപ്ഷനും ക്ലിക്ക് ചെയ്യുക, ലൈക്ക് ചെയ്യുക, കമൻറ്റ് ചെയ്യുക, ഷെയർ ചെയ്യുക.